परमजीत सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी आरोप केले असून हळूहळू सत्य परिस्थिती बाहेर येईल अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील यांनी दिली आहे। गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमजीत सिंग यांनी आरोप केल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे। यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। एनआयएने वाझेना ताब्यात घेतल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या। राज्य शासनही आपल्या पद्धतीने या प्रकरणाचा तपास करीत आहे। यामध्ये कोण कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांची इन्व्हॉल्वमेंट होती, यामग कोण आहेत, याचा संपूर्ण उलगडा करण्यात येत होता। त्यानंतर परमजीत सिंग यांचीही प्रतिक्रिया आली आहे असं नामदार जयंत पाटील म्हणाले। आज जायचं ठरवलेलं आहे। कोण अधिकारी किती उच्च पदस्थ असला तरी तो हुडकण्याच्यासाठी राज्य सरकारने संबंधित अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी आदेश दिले आणि ज्यावेळी याच्यातून जे कोणी मनसुख हिरेनच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार असेल, स्फोटकं ठेवण्यासाठी त्या गाडीत जे जबाबदार असतील, त्या सर्वांना हुडकण्याच्यासाठी राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे असं लक्षात आल्यानंतर दिलेली ही प्रतिक्रिया आहे असं मला वाटतं। तातडीची नाही, आधीच ठरलेली होती। आज या ठिकाणी या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची मतं आजमावण्यासाठी आम्ही दोघं इथं आलेलो आहे। कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून याबाबतीत आम्हाला निवडणूक जाहीर झाली आहे, लवकर निर्णय घेणं आवश्यक आहे। यामध्ये हळूहळू काही गोष्टी समोर येतील, कोणाला तरी खुश करण्याचा प्रयत्न या पत्रातून दिसतो आहे। या प्रकरणातून सुटण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत। राज्यात काहीही झालं तरी सरकार बरखास्त करण्याची मागणी होत असते। जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार आहे। अनिल देशमुख हे चांगलं काम करीत आहेत, त्यांना बदलण्याबाबत आता तरी काही विषय नाही असं जयंत पाटील यांनी सांगितलं। शिवसेना आणि वाझे यांचा संबंध जोडण्याची गरज नाही असंही नामदार पाटील म्हणाले। दरम्यान पंढरपूर पोट निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी आपण पंढरपुरात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं।